महिला राजसत्ता आंदोलन महाराष्ट्राच्या माध्यमाने नागपूर येथे पंचायत महिला फेडरेशन कार्यकारिणी गठित करण्यात आली. त्याकरिता नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण कोही भिवापूर हिंगणा मौदा उमरेड या तालुक्यातील सरपंच महिला उपस्थित होत्या. प्रथमतः फेडरेशनच्या बांधणीची गरज या विषयावर रत्नमाला वैद्य राज्यप्रमुख पंचायत फेडरेशन यांनी मार्गदर्शन केले. लोकप्रतिनिधी व संविधानिक अधिकारी यावर शालू तिरपडे यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मेघा मानकर, बहादुरा सरपंच पुष्पा गायदने, सामाजिक कार्यकर्ता संगीता चव्हाण यांनी उपस्थिती दर्शवली. लोकशाही पद्धतीने फेडरेशन कार्यकारिणी गठित झाली. नागपूर जिल्हा फेडरेशन अध्यक्ष सरपंच नलिनी शेरकुरे तर उपाध्यक्ष म्हणून सरपंच शालिनी कंगाली यांची निवड करण्यात आली. सत्तेमध्ये येतात, खुर्चीवरती बसतात, तर त्यांना पुरेशी माहिती नसते. तर हे जे संघटन आहे या मार्फत आणि हे जे कोर्सेस घेतात त्या मार्फत महिलांना एकत्र करणे, त्यांचं संघटन मजबूत करणे आणि त्या संघटनामध्ये स्त्रियांना कोणती कामे कशा पद्धतीने केली पाहिजे यांचं त्यांना याबद्दल त्यांना सुशिक्षित करणे हा याचा हा विषय असतो. आणि यामध्ये सगळ्या स्त्रियांनी मिळून कसं काम करावं आणि पुन्हा जे जे शासनाचे जे कार्य असतात ते कशा पद्धतीने पूर्ण करावं हे त्यांना शिकवलं जातं. नमस्कार, मी शालिनी कंगाली, ग्रामपंचायतीचा सरपंच. आता आम्ही जो महिला राजसत्ता आंदोलनाच्या मार्फत प्रशिक्षण घेतलेलं आहे याचा पुष्कळ प्रमाणात आपल्यावर म्हणजे सरपंच महिला या सदस्य यांच्यावर परिणाम पडू शकतो. कसा? कारण की जेव्हा आपण सरपंच म्हणत असतो तर आपल्याला ग्रामपंचायतच्या बद्दल काहीही माहिती नसते. बॉस फोर्सच्या माध्यमातून आपल्याला बरीचशी माहिती मिळते. म्हणजे जसा महिलांचा अधिकार, प्रथम तेच असते की महिलांना राजकारण करण्याचा अधिकार आहे की नाही आहे. प्रत्येकदा असं जाणवलेलं आहे की महिला सरपंच होऊन जातात पण निर्णय मात्र त्यांचे पती किंवा त्यांचे सहकारी या त्यांचे कोणत्याही पक्षातून आलेले त्यांचे कार्यकर्ता हे घेत असतात. पण ह्या बास कोर्सच्या माध्यमातून महिला एक स्वयं म्हटलं म्हणजे स्वतःच्या पायावर उभी होते आणि स्वतः निर्णय घेण्यासाठी सक्षम असते. ती कोणतेही निर्णय घेऊन या स्वतः जागेवर जाऊन मोकाचोकशी करून सगळी पाहणी करते आणि काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे याबद्दलही माहिती मिळते. नवीन नवीन जी आर येतात ते सरपंचाला माहिती नसतात. काही सचिव लोक जे हुशार असतात ते सरपंच महिला असल्यामुळे त्यांना म्हणजे गोट्यात आणतात, माहिती व्यवस्थित देत नाही. पण बॉस फोर्सच्या माध्यमातून ती माहिती आपल्याला मिळते आणि जेणेकरून जे काही उपाययोजना आहेत आपण ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि स्वतः तयार होतो, सदस्यांनाही सांगतो. कारण की सदस्यही कधी कधी आपल्या विरोधात जातात पण त्याच्या माध्यमातून आपण त्यांनाही माहिती देतो आणि त्यांच्याकडनं आपण काम करून घेत असतो. आणि काही सुविधा असेल, काही जी आर असेल, त्यांच्या माध्यमातून आपण सुविधा लोकांपर्यंत पोहोचवतो. ह्याच हे प्रशिक्षणाचा उद्देश असतं की आपणही शिका आणि संघटित व्हा हे धोरणही आपण अपनवतो आणि सगळ्यांना व्यवस्थित संघटित करू आणि सगळ्यांना सोबत घेऊन आपण महिला संघटन करून हे कार्य आम्ही करत असतो. मी मागील 5 वर्षांमध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती महिला राजसत्ता आंदोलनमध्ये. बरंच काही शिकायला मिळालेलं आहे. ग्रामपंचायतीचे नियम काय आहेत, कायदेविषयक निर्णय काय घ्यायचा या सगळ्या गोष्टींवर आमचा भर असतो. आणि मला या संपूर्ण राजसत्ता आंदोलनमध्ये संपूर्ण टीमकडून बरीचशी काही माहिती मिळालेली आहे. ग्रामपंचायत चालवत असताना महिलांचे अधिकार काय आहे, महिलांनी कुठले निर्णय घेतले पाहिजे, कुठल्या प्रकारचं नेतृत्व केलं पाहिजे. माझी ही बहादुरा ग्रामपंचायत आहे आणि तिथली मी सौ पुष्पाताई रवींद्र गायधाणे सरपंच म्हणून माझी 11 फरवरीला नियुक्ती झालेली आहे. ग्रामपंचायत चालवत असताना माझी ग्रामपंचायत 40,000 लोकसंख्या आहे रेकॉर्डवर, परंतु जनसंख्या खूप आहे. बऱ्याचशा समस्या असतानाही एक महिला म्हणून मी पूर्ण फुल टाईम या ग्रामपंचायतला देत असते आणि सर्वांचं निराकरण करत असतो. महिला माझ्या ग्रामपंचायतला एकूण 17 बॉडी आहे. 17 8 पुरुष आणि 9 महिला आहे. 9ही महिला आम्ही सोबत राहून सर्व कार्य करत असतो आणि 8 पुरुषांचं सुद्धा सहकार्य असते. महिलांचे जे निर्णय असतात आम्ही 9 महिला मिळून बरेच काही निर्णयावर आम्ही सक्षम असतो. इथे या फेडरेशन बांधणीमध्ये महिलांचे म्हणजे पंच सरपंच असतील, सदस्य असतील, त्यांच्या गरजा काय आहेत अशा म्हणजे 2-3 विषयाला धरून या ठिकाणी आघाडी बांधणी करण्याची गरज काय, महिलांच्या गरजा काय, पंच सरपंचांच्या गरजा काय आणि फेडरेशन बांधणी केल्यानंतर पुढची वाटचाल कशी करणार आहोत याविषयी आणि संविधान म्हणजे लोकप्रतिनिधी आणि संविधान यांचं नेतृत्व, त्यांचं मूळ भूमिका काय आहे याबद्दलच्या या सर्व इत्यंभूत विषयावर या ठिकाणी
विविध मार्गदर्शक आहेत, महिला माझ्यासोबत सरपंच आहेत, संघटक आहेत, जिल्हा संघटिका आहेत, या सर्वांनी या वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केलं आहे. महिलांना एकतर संसदीय पद्धतीनुसार निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार आहे. ज्याप्रमाणे निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायत संपूर्ण चालवण्याचा सुद्धा अधिकार आहे. परंतु एखादा गावाचं सरपंच झाल्यानंतर महिलेला कुठेतरी म्हणजे महिला ही गाव कारभार करू शकत नाही किंवा पंचायत सांभाळू शकत नाही हे जे म्हटलं जातं तर एक ते एकदम चुकीचं असते. म्हणजे कुठेतरी संविधानिक दृष्ट्या ते बाजूला असते आणि त्यामुळे आम्हाला जर संविधानिक दृष्ट्या एखाद्या महिलेला सरपंच पद पुढे न्यायचं असेल किंवा गावाचा विकास करायचा असेल तर कायदेशीररित्या तिनं गावाचा कारभार करावा यासाठी पंच सरपंचांना आम्ही विविध माध्यमाच्या दृष्टीनं म्हणजे विविध माध्यमातून आता जसं फेडरेशन बांधणी आहे असं बासफोर्स असेल त्याच्यानंतर गाव बैठका असतील त्यांच्या पंच सरपंचांच्या प्रशिक्षण असतील तर या सगळ्या माध्यमातून त्यांचं ग्रामपंचायतीचं कारभार त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये झालेले कायदे आणि भारतीय संविधान याचा काय संबंध आहे तर याचा याविषयी आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि त्यानुसार जर ती महिला गावाचा कारभार करत गेली असली तर मग मात्र तिला कुठेही अविश्वासाची पाळी किंवा अविश्वास वगैरे आणता येत नाही. म्हणजे स्वतःच ती संरक्षण करू शकते. कायदेशीररित्या जर गेली किंवा कायदेशीररित्या जर गावाचा कारभार सांभाळला तर मात्र नक्कीच तिच्यावरती कारवाई केली जाणार नाही यासाठी आम्ही महिलांना तयार करत असतो आणि असे विविध कार्यक्रम घेत असतो. महिला राजसत्ता आंदोलनाचा सुरुवात सन 2000 साईकाठाईतून झाली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 25 महिला राजसत्ता आंदोलनाचं काम आहे. तर आम्ही गावशाखेच्या माध्यमातून बचत गटातल्या महिलांना आम्ही एकत्रित करीत असतो. त्याचप्रमाणे पंचायतमध्ये निवडून आलेले सरपंच सदस्य यांना बॉस्फोर्सच्या माध्यमातून त्यांची संघटन बांधणी करत असतो आणि संघटन बांधणी झाली की त्यानंतर पंचायत महिला आघाडी फेडरेशन हे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये गठीत केले जाते आणि बॉस्फोर्सच्या माध्यमातून त्यांचं ग्रामपंचायतच्या आर्थिक व्यवहाराबद्दल प्रशिक्षण देऊन त्यांनी ग्रामपंचायत कसं हाताळला पाहिजे, शासकीय नवीन नवीन जी आर येत असतात ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचले जातील किंवा ग्रामपंचायतचं बजेट अंदाजपत्रक कसं बनवले जाते ह्यापासून नेमकं म्हणजे सांगायचं बॉस्फोर्स म्हणजे बजेट ऑर्डर स्कीम आणि सर्व्हिसेस ह्याबद्दल आम्ही प्रशिक्षण देत असतो. ह्या माध्यमातून आमच्या नागपूर जिल्ह्यातल्या 75 महिला सरपंच आणि सदस्य या संघटनेशी जोडलेले आहेत आणि त्यांना वर्षातून आम्ही 4 बॉस्फोर्सचे प्रशिक्षण देऊन शेवटी त्या पुस्तकांवरच आम्ही 100 मार्काचा त्यांच्याकडनं पेपर सोडून घेतो आणि त्यांना प्रमाणपत्र पण देत असतो.